नमस्कार विनास किचन मध्ये स्वागत आहे आपलं आज आपण बनवते वालीची भाजी हे बघा मी इथे वालीचे दोर आहेत जे केळीच्या दोराने बांधलेले तर या अश, अशी आज जर जुड्या मिळाल्या तर अगदी गावातली भाजी असते आणि जी बाहेरून वाली येतात त्यांना रबर लावलेला असतो वालीच्या पेंड्यांना तर इथे आमच्या ओळखीच्याच भाजीवाल्या आहेत ह्या त्याच्यामुळे माहिती आहे की ह्या गावातलीच भाजी आली पण ही गावातली भाजी जरी वालीची असली तरी सुद्धा पूर्वी जी वाली मिळायच्या ज्यांना गवारीसारखं मोडावं लागायचं तर तशी ही वाल नाही आहे आणि त्याची जी टेस्ट आहे ती ह्या वालीला नाही आहे पण ह्या गावातल्याच वाली आहेत आत्ता काय झालंय बियाणी पण बाहेरून येतात रेडीमेड बियाणी वापरतात पूर्वीची बियाणी तेवढीशी राहिलेली नाही आहे शिल्लक आहे त्याच्यामुळे त्या भाजीला जास्त टेस्ट पण ही गावातली भाजी आहे त्याच्यामुळे टेस्टीच आहे तर इथे मी साफ करून घेतल्या आहेत त्या वाली आणि त्याचं डेट जो आहे तो फक्त त्याचा दोर काढला आहे आणि त्याच्या टोकाला थोडासा देट हे होता दोर होता तो काढून घेतलाय मी आणि इथे व्यवस्थित वाली कट करून घेतल्या मी आणि फोडणीमध्ये दोन चमचे तेल टाकलं मोहरी टाकली कांदा ओली मिरची टाकून ते व्यवस्थित परतून तांबूस करून घेतलं आणि नंतर स्वच्छ धुतलेल्या वाली टाकल्या त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकली चवीपुरतं मीठ टाकलं आणि झाकण ठेवलं त्याच्यावर पंधरा ते वीस मिनिटं मी झाकून ठेवलं ह्याच्यावर जर शिजत नसेल तर तुम्ही पाणी पण ठेवू शकता आणि थोडंसं पाणी टाकू शकता पण शक्यतो वालीमध्ये पाणी असतं त्याच्यामुळे भाजी त्याच पाण्यामध्ये वालीच्याच पाण्यामध्ये भाजी शिजली पंधरा मिनिटांमध्ये आणि इथे मी वरून कोथिंबीर टाकली आणि थोडस खोबरं टाकलं अशी इथे आपली भाजी तयार झाली ह्याच्यात तुम्ही जर बटाटा ऍड केला तरी चालतो पण मला एकच फ्लेवर पाहिजे होता म्हणून मी नुसती वाली ठेवली कारण बटाट्याने पण वजन वाढतं सगळ्यातच बटाटा आपण वापरतो त्यामुळे इथे अशी ही आपली भाजी तयार झाली आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक अँड सबस्क्राईब करा इथे ही आपली भाजी तयार झाली भाजी पूर्ण सुखी बनवायची कधी पण ह्याच्यात भाजीमध्ये पाणी नाही ठेवायचं अजिबात कारण पाणी ठेवलं तर टेस्टी नाही लागत मी बघा कम्प्लीट सुखी भाजी बनवली आहे इथे आपली भाजी अशी तयार झाली